शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण माहिती पाहणार आहोत, तर ती म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये जी काही पिकं घेत असतो, वांगं पीक असेल, मिरची पीक असेल, टॉमॅटो पीक असेल, द्राक्ष पीक असेल, डाळिंब पीक असेल, त्याचबरोबर इतर सर्व प्रकारांची जी पिकं घेत असतो, तर ह्या पिकांची लागवड केल्यानंतर ह्या पिकांची जोमदार वाढ झाली पाहिजे. त्याचबरोबर ह्या पिकांना जबरदस्त फुलकळी फळधारणा देखील लागली पाहिजे. त्यासाठी आपण रासायनिक खतांचा फवारण्यांचा प्रयोग करत असतो, मात्र पिकांना ठराविक कालावधीमध्ये हा ट्रेस देखील सहन करावा लागतो. म्हणजे कसा, तर काय होतं, जास्त पाणी झालं, कमी पाणी झालं, वातावरणामध्ये बदल, अशा परिस्थितीमध्ये काय होतं की आपल्या पिकांना योग्य वाढ होत नाही, आपली पिकांची जोमदार वाढ होत नाही. त्यासाठी आज मी तुम्हाला पूर्णपणे ऑर्गॅनिक आनंद ॲग्रो केअर कंपनीचं जे इन्स्टा बियाणं आहे हे पाहू शकताय, तर याची माहिती सांगणार आहे. आता हे आपण आपल्या पिकांची लागवड केल्यानंतर मिरची, टॉमॅटो, वांगी, इतर सर्व प्रकारांची जी पिकं करतो, तर यांची लागवड केल्यानंतर याची आळवणी देखील आपल्याला करायची आहे. आणि ठराविक कालावधीमध्ये आपल्या पिकांना जबरदस्त फुलकळे आणि फळधारणा योग्य प्रमाणात, म्हणजे पिकांची सेटिंग योग्य प्रमाणात होण्यासाठी ह्या इन्स्टा बियांची फवारणी देखील करायची आहे, तर याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आनंद ॲग्रो केअर कंपनीचा इन्स्टा बियाणं आहे, यामध्ये जे घटक आहेत तर एकदम जबरदस्त रिझल्ट देणारे घटक आहेत. हाय रिच प्रोटीन यामध्ये आपल्याला मिळतं, त्याचबरोबर नॅचरली ॲमिनो ॲसिड आहे तर हे आपल्याला मिळतं, आणि ॲक्वा सोलवंट आणि अजून बऱ्याच प्रकारचे आपल्याला यामध्ये घटक देखील मिळतात. हे पाहू शकताय याची जी काही किंमत आहे ही तुम्हाला दिसत असेल, साधारणपणे हे 840 रुपयाचं आहे, मात्र हे आपल्याला फार तर 750 ते 800 रुपयापर्यंत आपल्याला मिळून जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, याचा नेमका वापर करायचा तरी कसा आहे, तर मी एक तुम्हाला सांगतो. हे जे काही इन्स्टा बियाणं आहे, तर याचा वापर पहिल्या कालावधीमध्ये, म्हणजे पिकाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कसा करायचा आहे. आपण जर मिरची पिकाची लागवड केली आहे, तर मिरचीला जी तिसरी आळवणी आपण करणार आहोत, तर यामध्ये आपल्याला इन्स्टा बियाणे तर एकरी 1 लिटर याप्रमाणे घ्यायचे. म्हणजे तुम्ही यामध्ये मिरचीला जी तिसरी आळवणी करणार आहोत, तर ती काय व्हॅल्यूम फ्लॅक्सीची करणार आहोत, तर यामध्ये 1 लिटर इन्स्टा बियाणे घ्यायचे. वांग्याला देखील आपल्याला तिसरी आळवणी आहे, तर ही आपण 19-19 यामध्ये घेऊ शकतो, किंवा आपण टॉमॅटोला जी आळवणी करत असतो तिसरी, यामध्ये देखील आपण हे इन्स्टा बियाणे तर हे घ्यायचे एकरी 1 लिटरसाठी. आता शेतकरी मित्रांनो, या इन्स्टा बियांचं आपल्याला फवारणीचं वेळापत्रक मी तुम्हाला एकदा सांगून देतो. ज्यावेळेस आपल्या पिकांना फुलकळी जास्त प्रमाणात लागण्यासाठी, त्याचबरोबर पिकांची शाकीय वाढ, चयापचय क्रिया ही वाढवण्यासाठी, पानांमधील अन्नद्रव्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला या इन्स्टा बियांची फवारणी करणं गरजेचं आहे. आपल्याला याच्या बॅक टू बॅक 2 ते 3 फवारण्या करणं गरजेचं आहे. मग तुम्ही यामध्ये बुरशीनाशक कोणतंही घेऊ शकता, कीटकनाशक कोणतंही घेऊ शकताय, पण इन्स्टा बियाणे यामध्ये घ्यायचे आपल्याला. आणि प्रति पंपासाठी आपल्याला 40 ml ते 60 ml या प्रमाणात घ्यायचे, म्हणजेच प्रति लिटर पाण्याला आपल्याला 2 ml ते 3 ml याप्रमाणे घेऊन याची आपल्याला फवारणी करायची. मात्र ह्या आपल्याला 2 ते 3 फवारण्या करणं गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे जे काय आनंद ॲग्रो केअर कंपनीचं इन्स्टा बियाणं आहे, हे तुम्हाला तुमच्या पिकांच्या जोमदार वाढीसाठी, म्हणजेच आपल्याला मिरची, वांगं, टॉमॅटो, इतर सर्व पिकांच्या वाढीसाठी तुम्हाला मागवायचं असल्यास, तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे आनंद ॲग्रो केअर कंपनीचा, यावर तुम्ही जाऊन फोन करू शकताय आणि हे घर पोचल्या मागू शकताय. एकदा फोन नाही लागला, 2 वेळा लावा, 3 वेळा लावा, 4 वेळा लावा, पण हे इन्स्टा बियाणे हे घरपोच मागितल्याशिवाय राहू नका. आता हे इन्स्टा बियाणं मागवण्याची दुसरी पद्धत, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आनंद ॲग्रो केअर कंपनीचं जे डॉक्टर क्रॉप गुरु हे ॲप आहे, हे डाउनलोड करावं लागेल, त्याची लिंक मी दिलेली आहे. तिथनं जाऊन देखील आपण हे मागू शकताय, ऑर्डर करू शकताय आणि घर बसल्या हे आपल्या घरपोच मागू शकताय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जैविक शेती ही काळाची गरज बनलेली आहे, आणि आपल्या पिकांना रासायनिक जेवढं आपण वापरतोय तेवढ्याच प्रमाणात जैविकचा देखील वापर करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण भविष्य आपल्याला सांगतंय
की जैविक वापरा, त्यासाठी इंस्टाबियांचा वापर करा आणि जबरदस्त आपल्या पिकांमध्ये डेव्हलपमेंट बदले तर हा झालेला हे वापरल्यानंतरच तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करा, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ही माहिती मिरची उत्पादक, टोमॅटो उत्पादक, वांगी उत्पादक, जे शेतकरी फळबागा करतात त्यांच्यासाठी देखील पाठवा, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.